नवी मुंबईत फिफा अंडर 17 फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे सामने होणार आहेत. या स्पर्धेच्या सरावाकरिता तुर्कीच्या संघांनी उल्वा नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची निवड केली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तुर्की संघाचे मंगळवारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये स्वागत करीत सर्व खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उत्तम दर्जाचे क्रीडा संकुल असल्याने तुर्कीच्या संघांनी सर्वांसाठी या क्रीडा संकुलाची निवड केली आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम मध्ये फिफा अंडर 17 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे सामने होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी असलेल्या तुर्कीच्या संघाने उत्तम दर्जाचे क्रीडा संकुल असलेल्या उल्वा नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या भव्य क्रीडांगणावर सरावाला सुरुवात केली आहे. विश्व मानांकनात तुर्की 27 क्रमांकावर असून त्यांना सरावासाठी आवश्यक असलेले उत्तम दर्जाचे क्रीडांगण तसेच स्विमिंग पूल, जिम अशा विविध सोयी सुविधा रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये उपलब्ध आहेत. तुर्कीचा फुटबॉल संघ मंगळवारी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये दाखल झाला. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कडून त्यांचे स्वागत करण्यात आले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वायरी देशमुख, संचालक रवींद्र भगत यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.